नमस्कार, बातमी आहे वैभववाडी येथून। वैभववाडी तालुक्यातून वैभववाडी ग्रामीण भागात जोडणाऱ्या रस्त्यावरून लालपरी म्हणजे एसटी आजपासून जुन्या वेळापत्रकानुसार धावणार असं नियंत्रण कक्ष अधिकारी संजय भोवड यांनी सांगितलेलं आहे। संजय भोवड यांच्याशी संवाद आपले वैभववाडी प्रतिनिधी नवलराज काळे यांनी साधला आहे। तर पाहूया काय म्हणतात नवलराज काळे आणि त्यांनी साधलेला संवाद सविस्तर। नमस्कार, मी वैभववाडी प्रतिनिधी आपली सिंधुनगरी या चॅनलतर्फे आपल्याशी या ठिकाणी संवाद साधित आहे। गेले 6 महिने दुखवडा असल्याकारणाने एस टी कर्मचाऱ्यांचा संप होता आणि या संपाच्या निमित्ताने गेले 6 महिने ही एस टी बस सेवा या ठिकाणी बंद होती आणि ती आज आणि कालपासून पूर्वरत होण्याच्या दृष्टिकोनातून आजपासून चालू झालेली आहे। आपण या ठिकाणी कंट्रोलर संजय भोड यांच्याशी संपर्क साधला आहे। आपण त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेतलं की कशाप्रकारे एस टी बस सेवा वैभववाडी तालुक्यात पुन्हा सुरळीत होणार आहे। तर त्यांनी अशी माहिती दिली आहे की पूर्वीची जी वेळापत्रकं होती जी या आधी ज्या म्हणजे कोरोनामध्ये बंद होत्या आणि दुखवड्यामुळे बंद होत्या आणि त्याच्या आधीमध्ये आधी ज्या बससेवा जशा चालू होत्या ज्या वेळापत्रकाने आपल्या गावामध्ये बससेवा यायची त्याप्रमाणेच या बससेवा या ठिकाणी पुन्हा एकदा चालू होणार आहेत अशी माहिती आपल्याला आजपासून या ठिकाणी मिळते आहे। आपण आज वैभववाडी बसस्थानकाच्या समोर उभे आहोत। आजपासून या बसस्थानकातून एस टी बससेवा जी सर्वांची लालपरी आहे ती या ठिकाणी धावायला सुरुवात झालेली आहे। ग्रामस्थांच्या आणि जनतेच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आनंद दिसत आहे की आपली बस सेवा या ठिकाणी चालू झाल्यामुळे जो काही खेडेगावातून शहराला जोडणारा जो प्रवास आहे तो या लालपरीच्या माध्यमातून नेहमी होत असतो आणि गेले वर्षभर म्हणाला तरी ही लालपरी आपल्या सेवेत बंद होती आणि ती पुन्हा पूर्ववत होत आहे याचा खरोखरच जनतेला खूप आनंद होत आहे आणि आजपासून ही सेवा वैभववाडी तालुक्यात पूर्णपणे रुजू होऊन या ठिकाणी बस सेवा पुन्हा एकदा। नमस्कार, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। गेले 6 महिने बंद असलेली बस सेवा चालू झाली आहे आणि या संदर्भात वैभववाडीचे कंट्रोलर भोवड साहेब यांच्याशी संवाद साधत आहोत। भोवड साहेब, काय सांगाल आपण की या ठिकाणी आता बससेवा पुन्हा पूर्ववत होत आहे त्याबद्दल थोडी माहिती आपण द्यावी आणि कशाप्रकारे ही बससेवा यापुढे चालू राहील? आता या 6-5 महिने तर कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यामुळे बंद होती। त्याच्या अगोदर लॉकडाऊन वाचल्यामुळं त्यावेळी कोरोनाच्या काळात एस टी बंद होती। त्याच्यानंतर कोरोनानंतर थोडे दिवस बस चालू होत्या। त्याच्यानंतर एस टी कर्मचारी दुखवट्यात गेल्यामुळे 6-5 महिने जवळजवळ एस टी बंद होती। आत्ता कालपासून म्हणजे 20 तारीखपासून थोड्या थोड्या मार्गावर आता आज तरी पूर्ण मार्गावर बस चालू आहेत। आत्ता तरी या वेळेपर्यंत जे आमचं पूर्वीचं वेळापत्रक होतं त्यानुसार सर्व वेळापत्रक चालू आहे। आपली न्यूज चॅनल विवेक मालवणकर सहित नवलराज काळे।